सांगलीत एसटी बसच्या काचा फोडून ड्रायव्हरला मारहाण करणारा किरण रुपेश भंडारे वैवर्ष बावीस राहणार रमामाता नगर गोंधळे प्लॉट सांगली यास गुन्ह्यात वापरलेल्या पंचवीस हजार रुपये किमतीच्या मोटरसायकलसह सा हो ताब्यात घेण्यात आले सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने पार पाडली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांचे पथक शनिवारी सांगली विभागात चोरी घरफोडी जबरी चोरीच्या गुन्ह्याची माहिती घेऊन आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार बाळू सुतार यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सव्वीस मे रोजी सायंकाळी अण्णाभाऊ साठे कमाणीजवळ एसटी ड्रायव्हर यास किरण भंडारे आणि त्याचे साथीदार यांनी एसटी थांबून ड्रायव्हरला शिविगाळ करून मारहाण केली होती एसटी बसची काच फोडून नुकसान केले होते। त्यातील पाहिजे असलेला आरोपी किरण भंडारे हा भगतसिंग चौक येथे त्याच्या गाडीजवळ थांबला आहे माहिती मिळताच पथकाने छापा मारून त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कबुली दिली पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करून ताब्यात घेतली तर संशयित आरोपीला मुद्देमालासह सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अप्पर पोलीस अधीक्षक दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जराव गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस अंमलदार अरुण अवताडे मेघराज रुपनूर संकेत मगदूम नागेश खरात विनायक सुतार रुपेश होळकर शिवाजी ठोकळ आर्यन देशिंगकर यांनी पार पाडली